आंबा काजू पीक विम्याच्या रकमेसाठी महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडलं। यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत यांनी महायुती सरकारवर आरोप केले। नमस्कार सर, मला तुमचं विचारून घ्यायचं आमचे गेल्यावर्षीचे आमचे रिलायन्सचे इन्शुरन्स आमच्याकडे तुम्ही दिलेला बरोबर। आम्ही 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांनी जवळजवळ 23 कोटीपेक्षा जास्त पैसे भरले आणि आता शासनाचं आता नवीन तुम्ही भरायची सुद्धा म्हणत आम्हाला 30 नोव्हेंबर दिले, पण तरी आम्ही वारंवार ह्या अधिकाऱ्याशी चर्चा करतोय। प्रत्येक म्हणतात की पैसे आज भरणार आहेत, उद्या भरणार आहेत, आता पुढचा हप्ता भरण्याची व्यवस्था आली, खर्च सुद्धा आम्ही सगळं आमचं झालं आणि आता पैसे अजून तुमचे आले नाहीत, कधी होतील? त्यासाठी आमचे आंदोलन म्हणजे आमचं महाविकास आघाडीतर्फे आहे, परंतु जिल्ह्यातले शेतकरी पक्षभेद विसरून इथे आलेले आहेत। आता आपण काय करणार आहे, ह्याला काय उत्तर द्यायला सांगा म्हणजे आता जिल्हा बँकेचे सतीश सावंत आहे, तुमचे पत्र आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमित शहा नाही ना, त्यांनी आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागतं आणि आता लक्षात घ्या, तुम्ही पैसे तिकडे भरलेले सर, आम्हाला कायदेशीर द्या काय, तो जी आर जी आर आहे अपडेट, पण पैसे भरलेले नाही कुठे, पैसे भरले तर द्या आणि तुमचं लेखी पत्र द्या की किती दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। रिलायन्सची रिसीट द्या मला, नाही प्रीमियम भरल्याची रिलायन्सची रिसीट द्या, एक आम्हाला एक पत्र द्या, 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतो आणि तुमचं द्या। मारकोट होणार आणि कुडाळ तालुक्यातलं मडगाव गेल्या वर्षी जी परिस्थिती झाली तीच या वर्षी झालेली आहे आणि त्यांना परत मागणं फिरावं लागतंय। तुम्ही या सर्व याचं लेखी पत्र किती वेळात देणार? इथे आहेत त्या मॅडम, त्यांनी त्यांच्याजवळ दिलेलं आहे, आताही आम्ही देतोय, पण हे सगळे त्यांच्या हातात काय नाही, तुमचं पत्र आम्हाला येऊ दे, रिलायन्सची रिसीट येऊ दे, पैसे किती दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ते येऊ दे आणि 30 जूनला पुढच्या वर्षीपासून जे असेल या टिगरप्रमाणे किती रक्कम मिळणारी घोषित झाली पाहिजे आणि डिसेंबरपासूनची प्रत्येक तालुका कृषी ऑफिसने ज्या टिगर पास होतील ते त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे सोशल मीडियावर आणि प्रिंट मीडियामध्ये। या 4 मागण्या आम्हाला तुम्ही लेखी द्या। एक समजून घ्या की पंतप्रधान फसल विमा योजना आहे 2023-24, शेतकऱ्यांनी आपापल्या हिश्श्यातली विम्याची रक्कम भरली। आपल्या जिल्ह्यामध्ये आंबा शेतकरी उत्पादक हे जवळजवळ 31,000 वर आहे, त्यांनी जवळजवळ 10,67,00,000 रुपये आपल्याकडे भरले, पण जे 25 कोटी रुपये जे होते ते पैसे तुमच्या केंद्र शासनाने राज्य शासनाने भरलेले नाही, त्यामुळे त्यांना ते पैसे मिळाले नाही। आमची एकूण मागणी 88 कोटी रुपयाची आहे आणि त्याचबरोबर काजू उत्पादन हे जवळजवळ या जिल्ह्यामध्ये 11,000 आहे, 5,000 रुपयापेक्षा अधिकचं क्षेत्र त्यांनी त्याच्यामध्ये विमा उतरलेला आहे, जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपये त्यांनी भरलेले आहेत। तुमच्या कंपनीने जवळजवळ 3 ते 3.5 कोटी रुपये भरायचे होते, ते भरलेले नाहीत, केंद्र सरकारने भरलेले, राज्य सरकारने भरलेले आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना 1 जुलैला जे पैसे मिळायला पाहिजे होते ते न मिळता आज ऑक्टोबर आला, 3 महिने होऊन गेले तरी पैसे मिळाले नाहीत। कोण देणार शेतकऱ्यांचे पैसे? लोकांनी विमा पैसे भरले याचं कारण काय? त्यांना कुठेतरी आर्थिक गरज आहे पैशाची, शेतीसाठी ते पैसे हवेत त्यांना, म्हणून त्यांनी भरले। आपण का नाही दिले 88 कोटी? आणि आम्हाला आंदोलन करायला होतं वारंवार, का आम्ही गप्प बसायचं?
आणि ती रिलायन्स कंपनी हे तर दोनच मिनिटं रिलायन्स कंपनी शेतकऱ्यांची इथं फसवणूक चालली आहे लुबाडणूक चालली आहे ही आधी कंपनी पहिली बदला गुजराती कंपनी आहे काजू असेल आंबा असेल यामध्ये वारंवार महाविकास आघाडीच्या वतीने मला वाटतं जुलै महिन्यापासून शेतकऱ्यांना या ठिकाणी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली असेल खासदार विनायक राऊत असतील यांच्याशी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो आहे. अद्यापही हे काजू आणि आंब्याचे पैसे मिळालेले नाही आहे. आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेदाने म्हणावं लागेल की शेतकऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने चीड निर्माण व्हायला पाहिजे त्या पद्धतीने चीड निर्माण होत नाही आहे. ह्या जिल्ह्यामध्ये तीन आमदार आहेत यामध्ये कुडाळ माधवांचे आमदार वैभवजी नाईक हे आमच्या महाविकास आघाडीमध्ये आहे म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करत नाही आहे. पण सातत्याने विधानसभेमध्ये विम्याचा विषय असेल आंबा काजूच्या कर्जमाफीबद्दलचा असेल खावटी कर्जाबद्दल असेल सातत्याने या ठिकाणी प्रश्न मांडतात. पण या जिल्ह्यातील केसरकर असतील कणकवली देवगडमधले नितेश राणे असतील निवडणुका आले की फक्त ते देवगडच्या आंबा बागात त्यांना सांगतात की मी त्यांचं कर्ज माफ करणार आणि हमीभाव देणार. भाजपचे प्रमोद जठार असतील केसरकरने सुद्धा 135 रुपये हमीभाव काजूला देणार म्हणून सांगितलं आणि त्यानंतर 110 रुपयाने काजू त्या ठिकाणी घेतली गेली. आज काजूचा दर 190 आहे आणि जे 10 रुपये किलोला अनुदान देणार त्याला या ठिकाणी अद्यापही त्याची काही अंमलबजावणी झालेली नाही आहे. भाजपच्या जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडी स्टंटबाजी करते आहे आणि वाटते 2 महिन्यापूर्वी सांगितलं 2 महिने झाले नाहीत. आता प्रभाकर सावंत यांनी भाजपच्या लोकांनी हे काजूचे जे काही 10 रुपये आहेत ते त्यांनी द्यावे आणि या ठिकाणी आंबा आणि काजूबद्दल आता जी परिस्थिती जी आहे घेण्याची गरज आहे की आंब्याला हेक्टरी 1,40,000 ही संरक्षित रक्कम आहे. ज्यावेळी शेतकरी 7,000 रुपये भरतोय केंद्र आणि राज्य बाकीचे पैसे भरतायत असे या ठिकाणी 42,000 रुपये हेक्टरी भरले जात आहेत. काजूला त्या ठिकाणी 19,000 रुपये शेतकरी 5,000 भरतोय आणि काजूला संरक्षित हमी आहे अशी ह्या साधारण 19,910 हेक्टरसाठी 250 कोटी रुपये ज्या ज्या ठिकाणी सातत्याने टेम्परेचर 3 दिवस असेल पावसाचं पर्जन्यमान असेल वादळ असेल याच्यामध्ये 250 कोटी मी म्हणतो आपण गाडीच्या विम्याला आपल्याला 70-75-80-90% आपल्याला नुकसान भरपाई मिळते. आज शेतकऱ्याचं 80-90% 100% नुकसान भरपाई होऊन फक्त 30% विमा या ठिकाणी महायुतीच्या सरकार आणि रिलायन्स कंपनी यांचे साठे लोटे आहेत आणि ह्या साठ्या लोट्यामुळे आपल्याला या ठिकाणी 30% विमा मिळतोय. आपण आलेली रक्कम या ठिकाणी पहिली शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते पण बाकीची जी रक्कम त्यांची मिळत नाही आहे. या पद्धतीने तुम्ही आकडेवारी पाहिली पडेल असेल ज्या ठिकाणी आंब्याचं उत्पादन जास्त आहे आंब्याची कलम ज्या भागात जास्त आहेत तिथे 7,000, 9,000, 21,000 वेंगुर्ला वगैरे असेल काजूची झाडं जिथे जास्त आहेत त्या ठिकाणी सुद्धा काजूची नुकसान भरपाई कमी म्हणजे या ठिकाणी रिलायन्स कंपनी आणि शासन फक्त संगन मताने या ठिकाणी आकडेवारी डिक्लेअर करते आणि म्हणून सातत्याने आम्ही जी मागणी करतोय की दर महिन्याला 1 डिसेंबरपासून आम्हाला ही आकडेवारी दर महिन्याला कृषी खात्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी डिक्लेअर करणं ही आमची मागणी आहे आणि त्यानंतर 30 जूनला हा संरक्षित कालावधी संपतो 1 जुलैला शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहेत ह्याची रक्कम त्यांनी घोषित केली पाहिजे. आज या ठिकाणी फक्त सरकार हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांची कूर चेष्टा करण्याचं काम करते आणि म्हणून सर्वांनी आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये विम्याचे पैसे सोडले जात नाही तीव्र आंदोलन केली जातात. आपण या ठिकाणी सुद्धा 250 कोटी वेगळी फक्त आपल्याला 68 कोटी मिळतात हे साधारण 200 कोटी रुपये आपल्याला मिळाले पाहिजे साधारण 132 कोटी रुपये साधारण या महायुतीच्या सरकारने खाल्लेले आहेत या विम्यामधले आणि ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आज आपण जे या ठिकाणी वारंवार आपण जे महाविकास आघाडीच्या वतीने जे काही आंदोलन करतोय हे आंदोलन जरी आचारसंहिता लागली या निवडणुकीनंतर सुद्धा आपल्याला तीव्र करावं लागेल. आज काजूला सुद्धा हे हमीभाव देऊ शकलेले नाही आहे आंब्याला सुद्धा देऊ शकलेले नाही आहे. दुसरा विषय देवगड जी देवगड मालवण वेंगुर्ला तिचे निकष सुद्धा जे आहेत समुद्र असल्यामुळे निकष बदलले पाहिजे सह्याद्री जो आहे या सह्याद्रीचे निकष बदलले पाहिजे. एक उदाहरण सांगेल
इसोनावडे घोडगे हे गाव जे आहे त्यांचं हवामान केंद्र हे कडावलं आहे, पण पाऊस त्या ठिकाणी जर सोनावडे घोडग्याला लागला तर त्याची नोंद कडावलला होत नाही आहे। म्हणून सह्याद्रीच्या भागामध्ये जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, आणि म्हणून आमची सातत्याने मागणी जी आहे भौगोलिक रचनेप्रमाणे 100 हवामान केंद्र सह्याद्री असेल, समुद्र असेल आणि नॅशनल हायवे अशा पद्धतीने 125 हवामान केंद्र ही या जिल्ह्यामध्ये आवश्यक आहे। ती फक्त या ठिकाणी 57 आहे, ती सुद्धा मागणी आपण कृषी आयुक्तांकडे करतो आहे आणि या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करतो आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी आपण हे जे धरणे आंदोलन धरतो आहे हे शासनाला जाग आणण्यासाठी आणि सातत्याने महाविकास आघाडीच्या वतीने सातत्याने हा पाठपुरावा करतो आहे। म्हणून आज शासनाला जाग आली, म्हणून आता 15-20 मिनिटांपूर्वी त्यांनी पैसे या ठिकाणी रिलायन्सकडे जमा केलेले आहेत, त्याचं पत्र आता ते आपल्याला देतील आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटला केव्हा पैसे जमा होत आहेत याचं सुद्धा आपल्याला लेखी आम्ही घ्यावी लागेल। पण आपल्याला जे 200 कोटी रुपये मिळाले पाहिजे ते 68 कोटी रुपये मिळत आहेत, त्याच्यासाठी भविष्यात आपल्याला तीव्र आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निश्चितच या ठिकाणी जागरूक व्हावं अशी मी विनंती करतो आहे आणि या ठिकाणी मी थांबतो। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।